संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज शिवसैनिक इथे आलेला आहे. खरं तर एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. एक शिवसैनिकांना दिशा देणारं उद्बोधन करणारं हे अधिवेशन असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे मला नाही वाटत. त्यांच्याकडे तो उभाठा गट आहे. त्यांच्या पक्षाला नाव नाही आहे, त्यांच्या पक्षाला चिन्ह नाही आहे, त्यांचं नेतृत्व नव्हतं. म्हणूनच आज आम्ही माननीय शिंदेसाहेबांबरोबर उभे आहेत, कारण नेतृत्व कसं करावं हे बाळासाहेबांना माहिती होतं, नेतृत्व कसं करावं हे शिंदेसाहेबांना माहिती आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं महाअधिवेशन या ठिकाणी पार पडतं आहे आणि त्या ठिकाणी महिला वर्गही मोठ्या उत्स्फूर्त संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहे. माझ्यासोबत शीतलजी म्हात्रे आहेत. ताई, काय शिकायला मिळणार आहे या मोठं अधिवेशन पक्षचिन्हाने पक्षाचं नाव भेटल्यानंतर होतं आहे? खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांवर चालणारं, त्यांचं हिंदुत्व मानणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना, धनुष्यबाण असलेल्या शिवसेनेचा हा पहिला मेळावा इथे होतो आहे, राज्यव्यापी मेळावा. मला वाटतं नक्कीच शिवसैनिकांना ह्याच्यातून एक दिशा दिली जाईल. पुढे वर्ष संपूर्ण इलेक्शनचं वर्ष आहे, यामध्ये इलेक्शनला कसं सामोरं जावं पक्षाची, कारण अनेक वेगवेगळ्या पक्षातून आज इथे लोक शिवसेनेत सामील होत आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचे या सर्व गोष्टी, शिवसेनेबद्दल माहिती तर यांना सर्वांना आहेच, पण तरीसुद्धा सामोरं कसं जायचं आहे, कशा पद्धतीने शिस्त पाळ शिवसेनेमध्ये असतात. महिला आघाडी अतिशय महत्त्वाची आघाडी असते, युवासेना आहे, वेगवेगळ्या अंगीकृत संघटना आहेत. यांना सर्वांना एका छताखाली आणून एक छोटंसं गेट टुगेदर आपण म्हणू शकतो, सगळ्यांची ओळख होईल. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज शिवसैनिक इथे आलेलं आहे. खरं तर एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. एक शिवसैनिकांना दिशा देणारं उद्बोधन करणारं हे अधिवेशन असणार. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काय फरक जाणवतो तुम्हाला? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे मला नाही वाटत. त्यांच्याकडे तो उभाठा गट आहे. त्यांच्या पक्षाला नाव नाही आहे, त्यांच्या पक्षाला चिन्ह नाही आहे, आणि आम्ही नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. तुम्ही याआधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता, त्यानंतर जो उठाव झाला त्यानंतर तुम्ही इकडे आलात, तो फरक मी तुम्हाला विचारतो. त्यांच्या नेतृत्वाखालील नेतृत्व आणि हे नेतृत्व काय फरक जाणवतो? त्यांचं नेतृत्व नव्हतं. म्हणूनच आज आम्ही माननीय शिंदेसाहेबांबरोबर उभे आहेत, कारण नेतृत्व कसं करावं हे बाळासाहेबांना माहिती होतं, नेतृत्व कसं करावं हे शिंदेसाहेबांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जे होतं ते नेतृत्व नव्हतं, ते फक्त चर्चा होती, ते फक्त फेसबुक लाईव्ह होतं, परंतु नेतृत्व नव्हतं. म्हणूनच आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उभाटा गटातून या गटा शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये आलेले आहे असं मला वाटतं. पक्षप्रवेशाची चर्चा होते, कुठले तुमच्या महिला नेत्या तुमच्या संपर्कात आहेत का आणि या अधिवेशनामध्ये काही पक्षप्रवेश होणार आहेत? कसं आहे की मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर दर दिवशी हे पक्षप्रवेश सुरू आहेत, दर दिवशी नगरसेवकांचे प्रवेश सुरू आहेत, आमदारांचे प्रवेश सुरू आहेत. तर मला वाटतं ज्यांना ज्यांना पक्षाची धोरणं पटत आहेत ते सर्वजण इथे येत आहेत, कारण त्या उभाटा गटामध्ये सध्या काहीही राहिलेलं नाही आहे. आणि खऱ्या शिवसेना आणि खरी खरं ते प्रगती आहे ही इथेच येऊन होणार आहे हे सगळ्यांना कळलेलं आहे. आणि एक म्हणजे उभाटा गटाच्या नेत्या, महिला नेत्या असतील त्या तुमच्यावर टीका करतात, आणि एक रोज त्या एकनाथ शिंदे असतील त्यांच्यावर टीका करत असतील, आमदारांवर टीका करतात. टीका करणं हे त्यांचं काम आहे आणि ते टीकाच करत राहणार आहे प्रत्येक वेळेला. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच काम आहे. आम्हाला काय काम करायचं आम्हाला माहिती आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. धन्यवाद.